शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। परराज्यात देखील गलाई बांधवांनी जपली शिवजयंतीची परंपरा। तमिळनाडू येथील मराठा ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी। संपूर्ण महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे परराज्यात देखील अनेक ठिकाणी शिवजयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्यात येते। अशीच परंपरा गलाई व्यवसायाच्या निमित्ताने तमिळनाडू येथील आरणी शहरामध्ये स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी जपली आहे। येथील माऊली मराठा ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। महिला लहान मुलांसह गलाई बांधवांनी एकत्रित येत ही शिवजयंती साजरी केली। यावेळी गलाई व्यावसायिक राहुल साळुंखे, प्रेम जोगळे, कपिल पाटील, प्रीतम जोगळे, मराठा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर साळुंखे, सेक्रेटरी संजय माने, वरिष्ठ सल्लागार महेश माने, कृष्णा जोगळे, शंकर पाटील, विकास राठोड, पंकज जोगळे यांच्यासह आर्णी येथील नागरिक उपस्थित होते।